नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। तर आजच्या व्हिडिओ मध्ये ना मी ऑनलाईन शॉपिंग खूप केले, मिंत्रावरून, अमेझॉन वरून, फ्लिपकार्ट वरून आणि आपलं रेग्युलरचं मिशो वरून। तर जे कपडे वगैरे आहेत ना, तर ते जास्त करून मी मिंत्रावरून मागवले। मागच्या वेळेस मी तुम्हाला एक ड्रेस दाखवला होता, तर तो मला खूप आवडला। कलर पेक्षा मला त्याचा कपडा जास्त आवडलेला, त्याच्यामुळे ड्रेस मी मिंत्रावरून मागवले। आणि ड्रेस मागवायचं कारण सांगू का, मला ना मागचे आता कोणतेच ड्रेस येत नाहीत, त्याच्यामुळे मी आता 2-3 ड्रेस माझ्यासाठी मागवलेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। चला मी तुम्हाला दाखवते काय काय शॉपिंग केली। तर इथे तुम्ही पाहू शकता खूप शॉपिंग केली मी। पहिल्यांदा इतकी शॉपिंग केली, म्हणजे मला आठवतच नाही की मी इतकी शॉपिंग कधी केली असेल। आणि हे सगळं ना माझ्या पगारावरती, म्हणजे जी यूट्यूबची माझी इन्कम येते ना, त्याच्यावरती मी हे सगळे शॉपिंग केले। तर आता एक एक पार्सल मी ओपन करून तुम्हाला दाखवेल। चला तर आता हा ड्रेस मागवते। आणि सगळीकडे आहे हा ड्रेस, म्हणजे ते सुद्धा आहे, फ्लिपकार्टवरती आहे, अमेझॉनवरती आहे आणि मिंत्रावरती। पण क्वालिटी मिंत्रावरची चांगली आहे, प्युअर कॉटन। आणि माझी साईज मी तुम्हाला दाखवते, एल साईज मी मागवते। आता आधी ना मला एम लागायची, पण आता मी एल साईज मागवते। आणि खरं सांगते, कपडा इतका मस्त, घातल्यानंतर एकदम कम्फर्टेबल। त्याचा टॉप दाखवते, साईज एल, मग अशी दाखवली ना तेच। ते तुम्हाला व्ही नेक खूप 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 छान आहे। आणि हे स्लीव्स, हा ना मी अमेझॉन वरून मागवलाय। रेट थोडासा कमी होता डेली यूज साठी, म्हणजे इकडे तिकडे जाण्यासाठी। हा मी घातला होता, जर माझा तुम्ही इथल्या मंदिरामध्ये मी पाया पडायला गेले होते ना, तर तो व्हिडिओ पाहिला असेल, तर त्याच्यामध्ये मी हा ड्रेस घातला होता। आणि अनारकली ड्रेस आहे हा। आणि हा कलर ना मी आतापर्यंत कधीच वापरला नव्हता, त्याच्यामुळे मी मागवलाय हे स्लीव्स। आणि खूप 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 घेर आहे इथे पाहू शकता। आणि हा झाला वरचा टॉप, हा प्लाझो पॅन्ट, पॅन्ट दाखवते तुम्हाला। पॅन्ट सुद्धा छान आहे, मस्त आले पॅन्ट। आणि सेम कलर कॉम्बिनेशन, असं वेगळं काही नाही आहे, सेम आहे, सगळं पर्पल पर्पल आहे। आणि एकदम सिंपल दुपट्टा पाहू शकता, मस्त असा टाकायचा गळ्यातून। हे मी मिशो वरून मागवलंय रुद्रासाठी, टी शर्ट आहे। आणि मला ते 350 रुपयामध्ये 2 टी शर्ट छान आहेत, प्युअर कॉटन नाही आहे पण ठीक आहे, तिला घातल्यानंतर खूप छान दिसत होते। हे ते पाहू शकता, हे असे टी शर्ट आहेत घरामध्ये वापरण्यासाठी। आता आम्ही गावी चाललोय ना, तर मला माहिती गावी खूप गरमी असणार आहे, त्याच्यामुळे मी तिला हे असे टी शर्ट मागवले। ते सुद्धा हे 2 टी शर्ट हे अमेझॉन वरून ना। ब्लाऊज एक सुद्धा मला माझे जुने येत नाहीत, त्याच्यामुळे एक मी ब्लाऊज मागवलाय, तर ते तुम्हाला दाखवते। हे ते पाहू शकता। आणि हे असं ब्लाऊज आहे व्ही नेकचं, हल्ली आता फॅशन निघाले व्ही नेक वाली। आणि माझी साईज ह्याची मी काय मागवले तुम्हाला सांगते, 40 म्हणजे एल साईज, एल साईज मागवले किंवा एक्सेल, एक्सेल असेल, 40 म्हणजे एक्सेल। तर हे ब्लाऊज आहे, ह्याच्यावरती कोणती आता पिंक कलरवरती कोणतंही कॉम्बिनेशन तुम्ही घालू शकता, तर तुम्हाला माहितीच असेल। मला मी जास्त साड्या काही घालत नाही आहे। आता हा सुद्धा ना फ्लिपकार्टवरून मी रुद्रासाठी ड्रेस मागवला, रुद्रासाठी मी 2 मागवले। ते प्राईस सांगू का, 400 म्हणजे 500 पर्यंत आहे। कॉटन मिक्स आहे, प्युअर कॉटन नाही आहे, ठीक आहे, म्हणजे ती घरी सुद्धा कधी वापरू शकते। किंवा कलर छान आहे, बेबी पिंक, व्हाईट, त्याच्यामध्ये थोडासा येलो कलर आहे मिक्स। ठीक आहे, चला हा झाला वरचा टॉप, हा झाला दुपट्टा तिच्यासाठी, ठीक आहे, छोटा छान दिसेल तिला सुद्धा, ती सावू आहे। टाईट वाला पॅन्टी ना आवडतं, असं लूज वाला पॅन्टी आवडतात, म्हणजे प्लाझो टाईप तिला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी तिला तसे ड्रेस मागवले। आणि हा मिंत्रावरून तिला मागवलाय, तिला आवडला होता, त्याच्यामुळे तिला घेत लागला पाहू शकता, खूप खूप छान आहे। आणि आता हा स्टॉक तिथे संपलेला आहे, आता नाही अवेलेबल,
ही साईज नाही आहे म्हणजे तिच्यासाठी ना मी 11 ते 12 नंबर मागवले साईज. प्युअर कॉटन सेम आहे, थोडस पॅटर्न म्हणजे काय बघा तसंच आहे, काही फरक नाही, फक्त कपड्यात थोडासा फरक आहे, म्हणजे थोडासा नाही जास्त. हा प्युअर कॉटन आणि ते मिक्स आहे. आणि हा त्याचा प्लाझो, प्लाझो तिला थोडासा मोठा येतोय, वरचा टॉप व्यवस्थित येतोय पण प्लाझो थोडासा मोठा येतोय, ते पाहू शकता. नाडा पण दिलाय, सेम आहे पॅटर्न, काही फरक नाही. मला ह्याचा दुपट्टा खूप आवडला, मस्त आहे. आता हे जे आहे ना सर, हे मी तुम्हाला नाही दाखवणार, हे मी तुम्हाला गावी गेल्यानंतर माझे रेग्युलर व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. हे सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आता हे रुद्राच्या पप्पांसाठी टी शर्ट मागवला, अमेझॉनवरून मागवलं, खोलून नाही दाखवत कारण का त्याचे फोल्ड मला व्यवस्थित करता येत नाही. त्यांचे साईज जर सांगायचं झालं ना, मला असं वाटतं त्यांची साईज मी XL मागवली. आता हा फ्लिपकार्टवरून मागवलेला, म्हणजे मी ह्या ड्रेसची रेटिंग बघितली, इतकी छान होती, कोणीच निगेटिव्ह रेटिंग दिली नव्हती, एकदम छान रेटिंग दिलेली. तर हा सुद्धा ड्रेस आहे, प्युअर कॉटन नाही आहे, थोडंसं मिक्स पाहू शकता. आणि माझा हा सुद्धा कलर आवडता आहे. हे सगळं तुम्हाला माझ्या आता गावच्या व्हिडिओंमध्ये घातल्यानंतर बघायला भेटेल, आता मी नाही दाखवणार. आणि ही पॅन्ट, पॅन्ट सुद्धा मस्त आहे, ते पाहू शकता. बरी आले पॅन्ट, म्हणजे टाईट होत नाहीये. हा दुपट्टा, दुपट्टा दुपट्टा दाखवते, खूप खूप मोठा आहे, छान आहे. मी हा घातलाय ना त्याच्यामुळे तो असंच घेते. हा हे जे मी कानातलं घातलंय ना, ते मला दाखवते. हे मी मिशोवरून मागवलंय. आणि ही जी लिपस्टिक लावलंय ना, दिसते तर ती मी अमेझॉनवरून मागवले. आता हे कानातलं जे मला कानातले ना घालायला अजिबात आवडत नव्हतं, पण मी आता घालणार आहे. मुद्रासाठी सुद्धा ह्यावेळेस मी खूप खरेदी केली. हे दाखवते काय आहे, सगळं मी आधी खोलून बघते. हे क्लिप मी तिच्यासाठी मागवले, छान आहे, खूप खूप छान आहे. आणि असे असे लावू शकता, खूप छान आहेत, सगळे छान आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आलेत, 6 पीस. तिला असे सुद्धा लावू शकते, मला सुद्धा मस्त दिसते ना. मला ना मेकअप करायला खूप आवडतं. किती छान आहे ना, खूप आवडलं मला हे. आणि हे सुद्धा 150 रुपयापर्यंत आले. आता दुसरा त्याच्यासोबतचे दुसरा आलाय ना, तो एकदम छोटी साईज आले आणि चांगलं सुद्धा नाही आलं, पण मला हा आवडला त्याच्यामुळे मी काही रिटर्न केला नाही आहे. आणि त्याचे ना हे जे काच वगैरे जे लावलंय ना, ते पण सुद्धा चांगलं नाही आहे, ते बघा फुटलेलं दिले. आता ते सुद्धा घालून दाखवते, साईज छोटी आहे, रुद्राला येऊ शकतं व्यवस्थित, त्याच्यामुळे मी तिलाच देऊन टाकेल. रुद्राला कसं वाटतं सांगा मला. हे तर ना टिकल्यांचं आता पुस्तकच मागवलंय, ते बघू शकता, दाखवते मी तुम्हाला. एक कोणती पाहिजे ती लावायची, आता मोठी साईज, छोटी साईज, सगळं बघू शकता. ह्याच्यामध्ये काय, हा ह्याच्यामध्ये ना नेकलेस. आणि हा ना सुद्धा ह्याच्यावर मागवलाय मिशोवर, साडीवरती छान होते नेकलेस, हे असे लोमटे गाण्यातले कस दिसते नेकलेस. आणि हे सुद्धा मिशोवरून ना, आणि इतकी मस्त क्वालिटी आली ना,
खूपच छान हे गाठलं लोम ते गाण्यातलं हे बघू का घालून हा हा वा मला सुद्धा आलं नको माझ्या बाळाच येते त्याच्यामुळे तिला हा सुद्धा नेकलेस पण हा ना मी ह्याच्यावरून मागवलाय फ्लिपकार्टवरून मागवलाय इथे नसून घ्यायचं मी फ्लिपकार्टवरून मागवलाय आणि क्वालिटी तुम्हाला कळेलच फ्लिपकार्टवरून मागवलं की हे असं झुमके येतात आणि मिशोवरून मागवलं की गोंडे येतात ते समजून घ्या आणि आता मी काही घालून नाही दाखवणार हे ते पाहू शकता कुठल्या तरी साडीवरती वापरेल तुम्ही बघा छान आहे ना कानातले सुद्धा आहे असा पेटीकोट ना मी आतापर्यंत साडी मध्ये कधीच घातलेला नाहीये इलास्टिक वाला असा तर हा मी मागवलाय बघू ठीक आहे डबल एक्सेल साईज मागवले कारण का फिट नको व्हायला म्हणून शेवटचे दोन राहिले तर हे दाखवते बाळ सुद्धा वरत आहे काय बघू दे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल खूप 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 छान आहे जे असेल ना मी लिंक देईल तुम्ही जरी सर्च केलं ना तरी लगेच मिरर येऊन जाईल बऱ्यापैकी दाखवून झाले आणि ही सँडल मागवले मी मी गाडीवरूनच मागवली मला इथे पाहू शकता सिम्पल मागवले जास्त काही नाही मागवले जास्त हिलवाली पण नाही सिम्पल मी माझ्या लिपस्टिक दाखवते कारण फ्लिपकार्ट वरून मागवलेल्या आहेत अशा आहेत अशी कलर आहे दिसतात की नाही काय माहिती मी तुम्हाला दाखवते मी आता लावले ना तर ही आहे ही मी अमेझॉनवरून मागवले फेसेस कॅनडा म्हणून आहे तर ती मागवले आणि खरंच छान आहे खूप छान आहे हे सगळं ऑनलाईन शॉपिंग केलेली साहित्य होतं तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय सर्वांना.